मनोज रांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज जालना जिल्हा बंद राहणार आहे. बंदची हाक देण्यात आली आहे आणि यासाठी मराठा क्रांती मोर्चाकडून तयारी सुद्धा करण्यात आली आहे. सकल मराठा समाजाच्या वतीनं आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. तर जालन्यामध्ये आज बंद असेल. मनोज रांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आज जालना जिल्हा बंद करण्याचं आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आलं आहे. दरम्यान रांगे यांनी बंद शांततेमध्ये करावं असं आवाहन केलं आहे. त्याचबरोबर जाळपोळ करू नये असं आवाहन सुद्धा जरांगे पाटलांनी केलं आहे. कारण आपण यापूर्वीची आंदोलनं बघितली मराठा समाजाची, तर त्या ठिकाणी काही ठिकाणी या आंदोलनाला उग्र असं स्वरूप प्राप्त झालं होतं. टायर जाळलेले होते आणि वाहनंसुद्धा जाळण्याचे प्रकार समोर आले होते. त्यामुळं यावेळेचं जे आंदोलन आहे ते शांततेमध्ये पार पडावं अशी विनंती मनोज रांगे पाटील यांनी केली आहे. जे स्वतः उपोषणावर बसलेले आहेत आणि पाणी किंवा उपचार न घेता त्यांच्या उपोषणाचा आज 5वा दिवस आहे. दरम्यान रात्रीची ही दृश्य आपण बघू शकतो. जालन्यामधली या ठिकाणी टायर जाळल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यामुळेच मनोज रांगे पाटलांनी आवाहन केलं की काय असा सवाल या ठिकाणी उपस्थित होत आहे. शांततेमध्ये आंदोलन करा असं आवाहन ते करतायत, बंद पाळा असं आवाहन करतायत. तर जालन्यामध्ये रात्रीच्या सुमारास टायर जाळण्यात आलेले आहेत. जरी अध्यादेश जारी करण्यात आला असला तरी देखील अंमलबजावणी करा, सगळे सोयरेविषयी जो काही निर्णय घेतलेला आहे त्याची अंमलबजावणी करा अशी मागणी मराठा समाजाची आहे. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सचिन बडे हे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत. सचिन, काय सांगाल, एकीकडे मनोज रांगे पाटील यांचं तीव्र असं उपोषण सुरू आहे तर दुसरीकडे जालना बंदची हाक दिली आणि त्याच्यामध्ये टायर जाळल्याचंही दिसतंय, सध्याची काय स्थिती आहे? जी मनोज रांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे. उपोषणाचा आजचा हा 5वा दिवस आहे आणि आज महाराष्ट्र बंदची जी हाक आहे ती सोशल मीडियाच्या माध्यमातून जी आहे ती जोरात फिरत आहे, त्यामुळे आज महाराष्ट्र बंद आहे. मात्र दुसरीकडे जे काही तुम्ही करत असाल तर शांततेच्या माध्यमातून तुम्ही तुमचं उपोषण आणि आंदोलन करावं असे स्वतः मनोज जरांगे सांगतायत. मात्र काही ठिकाणी आपण पाहिलं, ज्याप्रमाणे आपण म्हटलात की जालनामध्ये टायर जाळलेलं आहे, तर म्हणजे दुसरीकडे शांततेचं आवाहन केलेलं असताना सुद्धा या आंदोलनामध्ये काही ठिकाणी जर टायर जाळलं जात असेल तर याचा परिणाम जो आहे तो समाजावर पाहायला मिळतो. हे चित्र जे आहे ते जालना जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतंय. महाराष्ट्रभरामध्ये बंदची हाक जी आहे ती देण्यात आलेली आहे. काही ठिकाणी जो बाजार असतो तो बाजार सुद्धा आज भरलेला नाहीये. जे काही रस्ते आहेत ते सुद्धा सामसूम पाहायला मिळत आहेत. काही ठिकाणी दुकानं सुद्धा बंद आहेत, म्हणजे गावाची गावं शहराची शहरं सुद्धा बंद करण्यात आलेली आहेत. कारण मनोज जरांगे हे जे काही उपोषण करतायत तर त्यांच्या समर्थनार्थ हे जे पाऊल आहे ते समाजानं उचललेलं आहे आणि मराठा समाजानं या ठिकाणी महाराष्ट्र बंदची जी हाक आहे तिला स्वीकारलेला आहे आणि महाराष्ट्र बंद जो आहे तो ठेवलेला आहे. मात्र दुसरीकडे काही ठिकाणी आपण म्हटल्याप्रमाणे जाळपोळ जी आहे ती सुद्धा पाहायला मिळते. जालना जिल्ह्यामध्ये टायर जाळलेले आहेत, त्या ठिकाणी संतापलेले जे काही समाज बांधव आहेत ते पाहायला मिळत आहेत. मनोज जरांगे देखील काल संतापलेले होते. प्रशासकीय अधिकारी त्यांच्याकडे आले मात्र ते त्यांचं ऐकायला देखील तयार नाहीयेत. त्यांना ते सगळे सोयरे संदर्भामध्ये अध्यादेश हवाय आणि त्यासाठी मनोज जरांगे पाटील अजूनही उपोषणावर ठाम आहे. त्यांची प्रकृती ही बिघडत चाललेली आहे, त्यांची तब्येत त्यांना साथ देत नाहीये. आजचा 5वा दिवस आहे आणि ते मागं हटायला तयार नाहीत. आणि दुसरीकडे महाराष्ट्र बंद जो आहे तो राज्यभरामध्ये पाहायला मिळतोय. सायंकाळपर्यंत किती प्रतिसाद मिळतो हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे. फराजी निश्चितच सचिन, आता जालन्यामध्ये तर बंद पाळला जातोय, टायर जाळून निषेध सुद्धा केला आणि महाराष्ट्र बंदची जी हाक दिलेली आहे त्याला कसा प्रतिसाद मिळतो ते बघावं लागेल आणि याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.